आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे आणि तो म्हणजे मुंबई बँकेच्या संदर्भातला. मुंबई बँकेच्या संदर्भातला एक खळबळजनक गौप्यस्फोट पुढच्या अर्ध्या तासात आपण झी 24 तासच्या स्क्रीनवर पाहणार आहात. आर्थिक क्षेत्रातल्या एका अग्रगण्य बँकेतल्या मनमर्जी कारभाराचा हा पर्दाफाश. तळे राखणारेच कसे पाणी चाकतात याचं ढळढळीत वास्तव झी 24 तास तुम्हाला दाखवणार आहे आमच्या या विशेष कार्यक्रमात. मुंबई बँकेत गोलमाल. मुंबई बँकेत सुरू आहे गोलमाल. सहकार चळवळीला काळीमा फासण्याचा प्रकार. हिरापती सारखी वाटली कोट्यवधींची कर्ज. कोण आहेत यामागचे खरे सूत्रधार? मुंबई बँकेत कुणी केला हा गोलमाल? त्याची मोडस ऑपरेंडी काय? सहकार खात्याच्या आणि नाबार्डच्या चौकशी अहवालात नेमकं काय सत्य मांडलंय याचाच लेखाजोखा झी 24 तास आपणासमोर मांडतंय. मुंबई बँकेनं नियम धाब्यावर बसवून आर्थिक स्थिती डबघाईला आलेल्या 59 पतसंस्थांना तब्बल 129 कोटी रुपयांची कर्ज वाटली असं विविध चौकशी अहवालातून स्पष्ट झालंय. या पतसंस्थांनी बोगस सभासदांच्या नावे विशेषतः वाहन कर्ज दाखवून कर्ज रक्कम ऑटो डीलरच्या खात्यात जमा केली. या खात्यातून संबंधित पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बेअरर चेकद्वारे पैशांची उचल केली. नलावडे साहेबांची प्रत्येक संस्था चालकाच्यावरती किंवा संस्थांवरती एवढी मेहरबानी असायची की ते 40 जरी 2 क्रायटेरिया जरी पूर्ण करणारे असेल संस्था तरी त्या बाकीच्या 38 क्रायटेरिया त्या पूर्ण करून घ्यायचे कागदोपत्री. बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन बोगस ट्रान्झॅक्शन करायला लावून शेअर वाढवायला लावून त्यांचे मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर करायचे. आणि एकदा संस्थेला कर्ज मंजूर झालं की त्या कर्जातून एक ठराविक अमाऊंट ते डिमांड करायचे. जब जब ड्राउल होता था साहब का ऑर्डर आता था इतना भेज दो इतना भेज दो इतना भेज दो और हम लोग को मजबूरी बस देना पड़ता था. उस पैसे को रिकवर करने के लिए अगर हम दोषी हैं तो हम उसकी सजा काट रहे हैं. हमारे ऊपर FIR हुआ है हम उसको फेस कर रहे हैं लेकिन हमारे साथ में जो गुनाह करवाया है जो मेन आरोपी है वो बाहर घूम रहा है तो उसके ऊपर तुरंत कार्रवाई होनी चाहिए. या कथित घोटाळ्या प्रकरणी पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा 1.5 वर्षापासून तपास करत असली तरी अद्याप चार्जशीट दाखल झालेली नाही. आतापर्यंत अनेक पदाधिकारी तुरुंगवारी करून आलेत तर काही जण अजूनही तुरुंगात आहेत. मुंबई बँकेनंही दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाईचा देखावा निर्माण केलाय. रस्त्यावर भाजी विकणारी भाजीवाली, रिक्षा चालवून पोट भरणारा रिक्षा चालक अशांना सेक्रेटरी आणि अध्यक्ष बनवून पतसंस्था स्थापन करण्यात आल्या. बोगस कर्जदारांच्या नावे कर्ज उचलण्यात आली. मुंबई बँकेतला हा कथित बोगस कर्जवाटप घोटाळा केवळ 59 पतसंस्थांपुरताच मर्यादित नाहीये. व्यक्तिगत कर्ज वाटप करतानाही मुंबई बँकेकडून नियम धाब्यावर बसवण्यात आले असे गंभीर ताशेरे सहकार विभागाच्या चौकशी अहवालात तसंच नाबार्डच्या रिपोर्टमध्येही ओढण्यात आले. मुंबई बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी त्रुटी दाखवूनही संचालक मंडळानं अनेक पतसंस्थांना कोट्यवधींची कर्ज मंजूर केल्याची बाब उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पुढे आली आहे. मुंबई बँकेतल्या नोकर भरतीमध्येही संचालकांच्या नातेवाईकांचीच वर्णी लावण्यात आली. बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे यांचे चिरंजीव राजा नलावडेंना सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून भरती करून घेतलं आणि वर्षभरात नियम निकष डावलून थेट मुख्याधिकारीपदी प्रमोशन देण्यात आलं असा ठपका सहकार विभागाच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. मुंबई बँकेच्या संचालकांनी जवळपास ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून 129 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामध्ये तथ्य नेम तथ्य आहे. कारण हे काही आम्ही स्वतः बोलत नाही, जे माननीय जिल्हा उपनिबंधक श्री सुभाष पाटील यांनी जे त्यांच्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे जे सत्य आहे तेच आपल्या समोर आम्ही सादर करत आहे. मुंबई बँकेनं झी 24 तासला पाठवलेल्या खुलाशात या सर्व बाबींचा सपशेल इन्कार केलाय. मुंबई बँकेची कुठलीही बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही, परंतु मनमर्जी कारभार करणाऱ्यांचा खरा चेहरा उघड व्हावा हीच आमची तळमळ आहे. या शोध मोहिमेत कर्जबुडव्या पतसंस्थांची आणि मुंबई बँकेच्या संचालकांची बाजूही आम्ही दाखवणार आहोत. सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी हीच झी 24 तासची मापक अपेक्षा आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.
आपण पाहिलं मुंबई बँकेत नेमका भ्रष्टाचार हा कशा प्रकारे करण्यात आला आणि या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत मुंबई बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष अशोक गोंदुकुपे हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. तर सध्याचे चेअरमन प्रवीण दरेकर यांना सुद्धा आपण फोन लाईनवरून संपर्क करणार आहोत आणि ते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. सुरुवातीला आपण कृष्णात पाटीलकडे जाऊयात. कृष्णात, भ्रष्टाचार हा नेमका कसा झाला हे आपण आपल्या स्टोरीमधनं दाखवलेलं आहे, मात्र हा भ्रष्टाचार करण्यासाठी जे संचालक मंडळ होतं त्याचा सहभाग नेमका यामध्ये कसा होता? कारण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फक्त पटावरचे मोहरे आहोत, आम्हाला ज्यांनी आदेश दिले ते मात्र मोकाट फिरतायत. नक्कीच सुवर्णा, कारण या जे समोर जे आरोपी आहेत ते फक्त दिसणारे आहेत, त्याच्यामागे भरपूर जी साखळी आहे ती महत्त्वाची आहे. कारण 129 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. यामधले काही जे रक्कम आहे ती वसूल केल्याचा दावा देखील मुंबई बँक करते आहे. परंतु या संदर्भातली जी मोडस ऑपरेंडी आहे ती मोडस ऑपरेंडी आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे. आणि या संदर्भातला संपूर्ण जो वृत्तांत आहे आपण तो नंतर दाखवणारच आहोत. परंतु ही जे पतसंस्था आहेत या कुणाच्या पतसंस्था आहेत, ज्यांचा या शिक्षणा अशी कधी संबंध आला नाही, सहकाराशी कधी संबंध आला नाही, त्यांना 5-5 कोटी रुपयांची कर्ज देण्यात आली. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि संचालकांनी त्यांना मदत केली. ही मदत कशासाठी करण्यात आली, ह्या लोकांनाच का कर्ज देण्यात आली? त्याचबरोबर मुंबई बँकेचा या लोकांना कर्ज देण्याचा काय हेतू होता? या पतसंस्थांची काय क्रेडिबिलिटी होती? की कारण सगळे जे बोगस कागदपत्र आहेत ते बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून जे शेअर भांडवल आहे ते वाढवण्यात आलं, त्यानंतर संपूर्ण जो घोटाळा तो त्यानंतर घडला, विना वाहन तारणांचे जे कर्ज आहे त्यानुसार ते ऑटो डीलरच्या खात्यात रकमा घेण्यात आल्या, त्यानंतर त्या उचलण्यात आल्या. त्या हा सर्व जो घोटाळा आहे हा फक्त दिसणारा आहे. त्यामध्ये जे दोषी आहेत ते पतसंस्था चालक दिसतात दोषी, परंतु त्या पतसंस्था चालकांची बाजू देखील घेणं महत्त्वाचे आहे. कारण त्या पतसंस्थांना त्यांना ज्यांनी मदत केली ते सर्व मोठे लोक आहेत. त्या मोठ्या लोकांची ती नावं घेत आहेत, परंतु आतापर्यंत जे UOW जो आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आहे त्यांनी यांची दखल घेतलेली नाही, ना सहकार विभागाने घेतलेली दखल घेतलेली आहे. त्यामुळे यांची बाजू कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न जी 24 तास करते आज. बरोबर आहे की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या पतसंस्थांवर त्यांनी बोगस सभासद नोंदणी केली हे सत्य असलं तरी ज्यांच्या मदतीने ही नोंदणी झाली, ज्यांच्या सांगण्यावरून झाली, ते मात्र मोकाट आहेत आणि त्यांच्यावर नेमकी काय कारवाई व्हायला हवी? आपल्यासोबत राजेंद्र तिवारी सुद्धा आहेत या क्षणाला, ज्यांच्या पतसंस्थेनं अशाच प्रकारे बोगस नोंदणी करून कर्ज घेतलं. राजेंद्र तिवारी, आपल्याला ही सगळी बोगस नोंदणी करण्यासाठी नेमकी कुणी मदत केली? हॅलो, राजेंद्र तिवारी, आपल्याला ही सगळी बोगस नोंदणी करण्यासाठी नेमकी कुणी मदत केली? तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि उत्तर द्या. हॅलो, आवाज कम करो. मैडम, मैं राजेंद्र तिवारी तृप्ति पतसंस्था का चेयरमैन बोल रहा हूँ. ये जहाँ ये जितना भी हमारी तृप्ति सोसाइटी का लोन हुआ है, नलावड़े साहब की मेहरबानी से तृप्ति पतसंस्था मुझे दी गई. चकवे करके एक नलावड़े साहब का एजेंट था जिसने मुझे पतसंस्था दिया और 1.5 साल में 3.25 करोड़ रुपए का मुझे कर्ज मंजूर हुआ. 3.25 करोड़ का कर्ज मंजूर हुआ जिसमें 3.25 करोड़ रुपए में 58 लाख रुपए माननीय स्वतः घोषित साकार महर्षि शिवाजी राव नलावड़े और नितिन बनकर ने लिया. प्रवीण दरेकर साहब उसमें बराबर के सहभागीदार थे. पूरा मुंबई बैंक के जितने संचालक है सभी लोगों ने मिल बांट के खाया है. तब आपने इस बात पर आवाज क्यों नहीं उठाई? मैडम, मैं ये आवाज हमारी 2012 में FIR हुई है UOW में और हम लोगों ने 2011 में सभी अथॉरिटी को, जितनी भी बैंकिंग क्षेत्र की अथॉरिटी है सबको हमने पत्र दिया, लेकिन किसी ने भी हम लोग के पत्र को ध्यान नहीं दिया. ईओडब्ल्यू में हमने 2011 में पत्र दिया. 2011 में पत्र देने के बाद में वो लोगों ने हमारे पत्र का कोई भी संज्ञान नहीं लिया और मुंबई बैंक ने 2012 में हम लोगों पे FIR दर्ज करवाया
और उस FIR का हम लोग के ऊपर वो चालू है, इन्वेस्टिगेशन चालू है। जो सफेद पोस्ट लोग हैं वो लोग पैसा लेके घूम रहे हैं। शिवाजी राव नलावड़े एक चतुर्थ श्रेणी का कर्मचारी था, हमाल था, हमाल L&T में, और प्रवीण दरेकर ओला पाव बेचने वाला आदमी आज 1000 करोड़ का मालिक है। आज हम लोगों को बीजेपी सरकार से बहुत ही उम्मीद थी, लेकिन दो दिन से वो सारी उम्मीदें छेद हो गई। हम लोग रोड पे आ गए हैं और ये लोग जो है ना कारों से घूम रहे हैं। राजेंद्र तिवारी जी, मैं आपसे पूछना चाहती हूँ, आपने ये जो पत्र संस्था बनाई इसमें सारे बोगस मेंबर्स आपने भरे, लेकिन आपके ऊपर FIR होने के बाद क्या आप ये जानकारी सामने ला रहे हैं, और आपने ये सारी जानकारी EOW को दी है या नहीं? मैडम, ये जो आप बता रहे हैं मुझे, बोलिए तिवारी जी। हाँ मैडम, आप जो बता रहे हैं हमें जी कि ये बोगस संस्था हम लोगों ने वो किया, हम लोगों ने बोगस संस्था नहीं खोला है। बोगस संस्था खुलवाने वाले शिवाजी राव नलावड़े साहब है, उन्होंने आपको यूज किया, ऐसे आपका कहना है? 100% मुझे ही नहीं, 59% संस्था को उन्होंने यूज किया है जी। और मैं दावे के साथ कहता हूँ पूरे मुंबई में 200 से 225 पत संस्था है। सारी पत संस्था जो है स्थगित है, और सारे पैसे इनके डायरेक्टर प्रवीण दरेकर, शिवाजी राव नलावड़े, नितिन बनकर, सिद्धार्थ कामले, ये लोगों ने खाया है। ठीक है, ठीक है तिवारी जी, हमारे साथ इस वक्त प्रवीण दरेकर जी भी है, हम उनसे बात करेंगे, आप इसी तरह लाइन पे बने रहिएगा। प्रवीण दरेकर, आपण पाहतो आहे ज्याप्रमाणे 59 बोगस संस्थांना 129 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं, आणि या बोगस संस्था स्वतः प्रवीण दरेकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या मदतीनं आणि यांच्या एजंट्सनी बनवल्या, असा आरोप या संस्था चालकांकडनं होतोय, आपली प्रतिक्रिया? मला सुवर्णा, खरं म्हणजे आपल्या एवढ्या मोठ्या चॅनल वरून अशा प्रकारचे आरोप, जे जेल मधन जाऊन आले ते आज आपल्या चॅनल समोर बोलतायत। यशवंत खेले आमचा डिफॉल्टर आहे, जेलमध्ये जाऊन आलाय। तिवारी आमचा डिफॉल्टर आहे, जेलमध्ये जाऊन आलाय। अशोक गोंदकुपे आमचे बँकेतले राजकीय विरोधक आज आपल्या समोर या ठिकाणी बोलतायत। आणि चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी दुर्दैवानं आपल्यासारख्या मोठ्या चॅनल मधनं या ठिकाणी दिसते। मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की 1000 कोटी माझ्याकडे जर असले तर 1000 कोटीचे 1000 कोटी त्यांना मी द्यायला तयार आहे। अर्थात मी डिफामेशनचा दावा तर टाकणारच आहे, कारण कसं आहे इथे खोटं रेटून बोलण्याचा प्रकार आहे। आता नोंदणी ज्या असतात त्या नोंदणी बँक करत नसते, सहकार खात्याची रजिस्ट्रिंग अथॉरिटी करत असते। पतसंस्थांना आम्ही कर्ज दिलं, त्या पतसंस्थांनी फ्रॉड केला, त्यांनी बोगस कर्ज दिलेले आहेत। 59 पतसंस्थांनी 129 कोटीची कर्ज आमच्या बँकेकडून पतसंस्थांना आम्ही कर्ज देतो, आणि ते वाटतात त्यांनी बोगस केलं, ते जेलमध्ये गेलेत, आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आरोपी ठरवलं जातंय। याच्यासारखं दुर्दैवानं या ठिकाणी, दुर्दैव या जगात मोठं कुठलं असू शकत नाही। तुम्ही तुमचे आरोप, तुम्ही तुमचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या संस्थांना बोगस सभासद बनवण्यात तुमचा सहभाग होता, या आरोपाला तुम्ही उत्तर दिलं नाही। प्रवीण दादा एक मिनिट, याचबरोबर पाटील यांना सुद्धा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, दोनही प्रश्न आपण ऐकून घ्या आणि मग उत्तर द्या। कृष्णात पाटील, प्रवीणजी, ज्यावेळी या पतसंस्थांना कर्ज देण्याची वेळ आली त्यावेळी ज्या पतसंस्थांचे निगेटिव्ह रिपोर्ट्स होते, काही पतसंस्थांचे त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या, साईधाम पतसंस्था असू दे, त्याचबरोबर नंदकुमार काटकर यांनी ह्या प्रकरणी जो पतसंस्था घोटाळा करत असल्याचं त्या संचालकांनी उघडकीस आणलं होतं, तरी देखील त्यानंतर देखील पतसंस्थांना कर्ज वाटप करण्यात आलं, यामागे तुम्हाला या पतसंस्थांचा इतका पुलका होता का पुलका होता? कारण ह्या सगळ्या ज्या पतसंस्था होत्या त्या कोणतर रिक्षा चालक होतं, कोणतर भाजीवाली होती, अशा प्रकारचे अशा लोकांनी पतसंस्था काढल्या होत्या। या रिक्षा चालकांच्या पतसंस्थांना आणि यांना कर्ज वाटप करत होते, जे त्रुटी दाखवत होते त्या बँक इन्स्पेक्टरच्या, तरी देखील तुम्ही कर्ज वाटप का केलं? आम्हाला त्यांचा पुळका आला त्याचं उत्तर देतो, या जेलमधनं जाऊन आलेल्यांचा आपल्याला का पुळका आला हा माझ्यासमोर फार एक प्रश्न आहे। उदाहरणार्थ आम्ही जी कर्ज दिली ती त्या ठिकाणी नियमानुसार बँकेच्या कर्ज धोरणानुसारच दिलेली आहे। हे जे आमचं ज्या ठिकाणी थकबाकीचं प्रमाण झालं, हे उचल जी आमची ब्रँचवरनं घेतली जाते ते आम्ही ब्रँच मॅनेजरला अधिकार दिलेले असतात, आणि ब्रँच मॅनेजरचा तो अधिकारी आणि त्या ठिकाणी असणारी ती पतसंस्था
यांनी एकत्रित हातात ठीक आहे प्रवीण दरेकर, आपण म्हणताय की आपण ही सगळी कायदेशीर रित्या पतसंस्थांना कर्ज दिली, आपल्या सोबत अशोक गोंदकुपे सुद्धा आहेत, 129 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारापुरतं हे प्रकरण मर्यादित नाहीये, तर त्यापेक्षा सुद्धा अधिक 412 कोटींचा गैरव्यवहार सुद्धा मुंबई बँकेत झाल्याचं गोंदकुपेंचं म्हणणं आहे. नेमके काय मुद्दे आहेत, अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद मांडा मॅडम. महत्वाचं मुळात मुंबई बँकेनं जो मोठा भ्रष्टाचार केला हा 129 कोटी पुरता मर्यादित नाही, तर त्याची व्याप्ती मोठी आहे. सुभाष पाटील यांनी जो अंतिम आणि अंतरिम अहवाल दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, हे आम्ही आमच्या तोंडचं सांगत नाही, की त्यामध्ये जवळपास 412 कोटी 24 लाखाचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये मग त्याने मध्य प्रदेशमध्ये बेकायदेशीर केलेली गुंतवणूक आहे ती 259 कोटी 23 लाखाची आहे. रोखे विक्री व्यवहारमध्ये फंड मॅनेजमेंटमध्ये शिवाजीराव नलवडेंचे पुत्र राजा नलवडे यांच्या वतीने झालेला व्यवहार आहे तो 6 कोटी 60 लाखाचा आहे. विमा व्यवसायाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे लेखापरीक्षकांना. आउटसोर्सिंगच्या द्वारे 150 लोकांची जी भरती केली त्यामध्ये जवळपास 1 कोटी 63 लाखाचा भ्रष्टाचार आहे. झोपडपट्टी व इतर शाखेमध्ये ज्या काही जागा घेतल्या आहेत त्या जागेच्या अनुषंगाने 1 कोटी 68 लाखाचा भ्रष्टाचार आहे. आणि बोगस पतसंस्थेनं 59 पतसंस्थेनं जे वाटप केलेलं आहे त्या माध्यमातून 129 कोटी 33 लाखाचे. आणि डिझास्टर रिकवरी साईड ही सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा कळस केलेला आहे, त्यामध्ये 6 कोटी 6 लाखाचा भ्रष्टाचार आहे. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यामध्ये जवळपास 7 कोटी 61 लाखाचा, म्हणजे याची व्याप्ती मोठी आहे. प्रवीण दरेकर, आपण पाहतोय एकीकडे बोगस पतसंस्थांना आपण मोठ्या प्रमाणावरती कर्ज दिलं, त्याचबरोबर मध्य प्रदेशात केलेली गुंतवणूक असेल किंवा स्वतः शिवाजीराव नलावडे यांच्या मुलाला या संस्थेमध्ये महत्वाच्या पोझिशन्सवरती नेणं, या सगळ्यामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार दिसत नाही, पदाचा गैरवापर केल्याचं दिसत नाही, या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा आणि याच्यावरती आपण उत्तर काय देताय? सुवर्णा, जरा त्या विषय बँकिंगचं नीट समजून घेणं आवश्यक आहे. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाकडे जे थकित पैसे होते त्याची 100% प्रोव्हिजन केल्यानंतरही आम्ही त्या ठिकाणी तिथल्या शिवराज सिंग चव्हाण साहेबांना जाऊन मूळ रक्कम परत आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांची मदत घेतली. आणि कधीही न येणारे पैसे जे पूर्वीच्या संचालक मंडळाने दिले होते ते पैसे आणण्याचं मुद्दल आणण्याचं अत्यंत मोठं धाडसी काम आम्ही केलं. आणि वार्षिक सर्वसाधारण सभेनं या सर्व प्रवीणजी कधीही परत न येणारे पैसे असं तुम्ही म्हणताय, पैसे परत येत नसतील तर बँकेचं संचालक मंडळ अशा ठिकाणी पैसे गुंतवतच कसं? ऐका, बँक गुंतवत असं नसतं, हा व्यवहार आहे. बँकेमध्ये लोन देणं ही प्रक्रिया असते आणि त्या लोनचे पैसे थकित झाल्यानंतर जी प्रोसेस असते त्याप्रमाणे मुद्दल रक्कम आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतली. आता ते सरकार आहे, सरकार काय कोणाला कमिशन देतं का? मध्य प्रदेश गव्हर्नमेंट आहे, ते कोणाला पैसे देणार? उलटपाशी शिवराज सिंग चव्हाण साहेबांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी मुद्दल आम्हाला त्या ठिकाणी दिली ज्या पैशाची आम्ही प्रोव्हिजन केली होती. आणि त्याच्यामुळे घोटाळा 400 कोटीचा 800 कोटीचा 1200 भंपक त्या ठिकाणी आरोप या लोकांचे चाललेले आहेत. 1000 कोटी माझ्याकडे आहेत आणि हे सर्व लोक जेलमधनं जाऊन आलेत. याच्यात जर भ्रष्टाचार नसता तर मुळातच इतकी चौकशी, प्रवीणजी ऐका ना, याच्यात भ्रष्टाचार नसता तर मुळात इतके दिवस ही चौकशी चालली नसती. सहकार खात्याच्या आणि नाबार्डच्या चौकशी अहवालामध्ये या संपूर्ण प्रक्रियेवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा, शिवाजीराव नलावडेंच्या मुलाला अत्यंत महत्वाच्या ठिकाणी राजा नलावडेंना कसं काय बसवलं गेलं आणि यावेळी आपण आवाज का नाही उठवला? बी स्पेसिफिक. सुवर्णा, जरा विषय नीट समजून घ्या, मला प्लीज बोलायला द्या, कारण हा प्रश्न माझ्या वैयक्तिक व्यक्तीशी नसून एका आर्थिक संस्थेशी निगडीत आपण चर्चा करताय ज्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होत असतो. सुवर्णा, यामध्ये नाबार्ड आरबीआय दरवर्षी आमचं त्या ठिकाणी ऑडिट करत असतं, सहकार खात्याचं ऑडिट असतं, आमची त्या ठिकाणी चौकशी करून सहकार खात्याच्या ऑडिटमध्ये आपल्या संस्थेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. माझा जो अहवाल अनसाईन अहवाल होता तो अनसाईन अहवाल एका अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी प्रेसकडे दिला, त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितलं की हा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक
ठरवून चुकीचं केलं जातंय, वस्तुस्थिती दर्शक अहवाल येऊ शकत नाही आणि मग त्याने अधिकारी बदलला आणि खऱ्या अहवालामध्ये अशा प्रकारचे कुठलेही त्या ठिकाणचे गुन्ह्याचे स्वरूप त्या ठिकाणी नाहीये. जुना जो अहवाल बोगस होता ज्याच्यावर सही नाहीये तो अहवाल बाजारात घेऊन ही जी लोक जी डिफॉल्टर आहेत, ही जी चिटर लोक आहेत ज्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस घातले आहेत, जेलमध्ये जाऊन आलेत, ती आपल्यासमोर ताट मानेनं आमच्या भ्रष्टाचाराविषयी बोलतायत. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय तेच येऊन ज्यांनी केला नाही त्याच्याविषयी बोलणं आणि आपल्यासारख्या मोठ्या चॅनलवरनं हे अशा प्रकारची लोक बोलतायत जे तुम्हाला कधीही त्या ठिकाणी मी पुन्हा वाटल्यास मी सविस्तरपणे या ठिकाणी. राजा नलावडे या प्रश्नावरती आपलं उत्तर. राजा नलावडे यांनी त्या बँकेचे जे नियम आहेत त्या नियमाला धरूनच त्याची भरती केलेली आहे. खरं आहे, नियमाला धरून भरती आहे. हो, नियमाला धरून भरती आहे. आपल्या बँकेचं कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापकीय जे धोरण आहे मॅनेजमेंटचं, त्या मॅनेजमेंटला असणाऱ्या अधिकारामध्ये त्याच्या क्वालिटीवर असणाऱ्या गुणवत्तेवरच त्या ठिकाणी त्याची भरती केलेली आहे. गुणवत्तेवर नियुक्ती असं तुम्ही म्हणताय. कृष्णा, तुझा प्रश्न तू विचार. गुणवत्तेवर नियुक्ती असती तर जाहिरात ही एक आणि त्या पोस्ट साठी करण्यात आलेली भरती वेगळी का? त्याचबरोबर हे म्हणतायत की भ्रष्टाचार झाला नाही, तर आतापर्यंतचे जवळपास अंतरिम अहवाल असू दे, सहकार विभागाचा अंतिम अहवाल असू दे, त्याचबरोबर विनायक साखरेचा अहवाल असू दे आणि नंतर नाबार्ड अहवालचा अहवाल असू दे, या चारही रिपोर्टमध्ये संचालक मंडळांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. या संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचं नोंदवलेलं आहे, तरी देखील या संपूर्ण सहकार विभागातल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सर्व अहवाल जे आहेत ते दाबण्यात आले. नाबार्डच्या अधिकाऱ्यांना, जो नाबार्डचा अधिकारी निखारे नावाचा होता, तो अगोदर या ठिकाणी मी स्पेसिफिक नाव घेतोय, तो निखारे नावाचा अधिकारी इन्स्पेक्शन करत होता. तो निखारे नावाचा अधिकारी त्यानंतर मुंबई बँकेचा कन्सल्टंट कसा झाला याचं उत्तर दरेकर यांनी द्यावं. कृष्णात आपला खूप अभ्यास झाला आहे पण आपण चुकीचा अभ्यास केलेला आहे, कारण चौकशी अहवालामध्ये जे गोष्टी सांगतात त्याच्यावर क्लेरिफिकेशन मागवलं जातं, ज्याला कॉम्प्लायन्स रिपोर्ट बोलतात, आणि तो कॉम्प्लायन्स रिपोर्ट आम्ही शासनाला सादर केलाय, जो शासनाकडे त्या ठिकाणी आहे. त्यांनी जे जे त्या ठिकाणी आक्षेप घेतले होते त्या आक्षेपांची तपशीलवार माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. नाही पण दरेकर साहेब, मला सांगा की हे जे अहवाल तयार करण्यात आले ते संपूर्णपणे बँकेनं दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आले होते, बरोबर ना? मग ह्या कागदपत्रांच्या आधारे जे अहवाल तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला दोषी ठरवण्यात आलेत म्हणून तुम्ही म्हणताय की यामध्ये आम्हाला हे अहवाल मान्य नाहीत, बरोबर ना? हे तुम्ही मला एक मान्य करा की हे संपूर्ण हे चारही अहवाल, हे चारही गोष्टींची उत्तरं देतो. नाही पण मी काय सांगतो की हे चारही अहवाल जे आहेत ते तुम्ही बँकेनं पुरवठा केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच तयार करण्यात आले होते का नाही, की बाहेरचे जाऊन मला सांगा. तयार करण्यात आले आहेत की नाही, फक्त एका वाक्यात उत्तर द्या. तयार करण्यात आले नाही, 10 वाक्यात पण तुम्हाला मी जेवढं विचाराल तेवढं सांगेन, पण शांतपणे ऐका जरा. सांगा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, अर्धा तास डिबेट करायला येतो. या ठिकाणी जे अहवाल असतात ते चौकशी झाल्यानंतर त्यामध्ये प्रोसिजर असते, जे कॉम्प्लायन्स रिपोर्ट बोलतात, हे जो आम्ही चौकशी केलेली आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे, आणि ज्या वेळेला या चौकशी अहवालावर उत्तर दिलं जातं त्यावेळेला त्याला कॉम्प्लायन्स ऍक्सेप्टेड असं बोललं जातं, आणि जो आम्ही खुलासा त्या ठिकाणी शासनाला राज्य सरकारला पाठवलाय तो समाधानकारक असल्याचं त्या आमच्या कॉम्प्लायन्स रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलंय, ज्याची कॉपी मी आदरणीय निरगुडकर साहेबांच्या हातात सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि कॉम्प्लायन्स रिपोर्ट त्या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं जे अनसाईन अहवाल आहे जो त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केले त्याच्यावर चर्चा घडवून आणायची, आणि जे चोर लोक आहेत जेलमध्ये गेले त्यांना आणून चर्चा घडवून आणून आम्ही आरोपी आहोत, अशा प्रकारचं खोटं चित्र उभं करून तुम्हाला फार काळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करता येणार नाही. आम्ही अत्यंत जबाबदार प्रसिद्धी माध्यम म्हणून भूमिका मांडतोय, आम्ही काही तुमचे दुश्मन किंवा राजकीय विरोधक नाही आहोत, आम्ही काही कोणाची सुपारी घेतलेली नाहीये. मुद्दा हा आहे आपल्यावरती, ऐकून घ्या प्रवीण दरेकर, आपल्यावरती सहकार खात्याने नाबार्डने ताशेरे ओढलेले आहेत. 59 पतसंस्थांना 129 कोटी रुपयांचं बोगस वाटप झालं. आपण अत्यंत महत्वाच्या पदावरती आहात आणि आपण यावरती आवाज उठवत नाही, याचं समर्थन कसं काय करू शकता आपण?
सुवर्णा माझा जरा प्लीज शांतपणे ऐका, अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे. दरेकर साहेब माझ्या प्रश्नाचा पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं एका उत्तर द्या की तुम्ही तुम्ही पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं एका उत्तर द्या की नाबार्डनं आतापर्यंत जे रिपोर्ट सादर केले त्यामध्ये देखील चौकशी अहवाल जो आता 7 ऑगस्ट 2014 देखील आलेला आहे त्यामध्ये देखील मुंबई बँकेवर स्पष्टपणे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. व्यक्तिगत कर्ज असू देत किंवा हा 129 कोटींचा घोटाळा असू दे, त्याचबरोबर जे नाबार्डचे अधिकारी जे इन्स्पेक्शन करतात तेच तुमच्या बँकेवर कसे काय कन्सल्टंट म्हणून येतात हे काहीतरी वेगळं वाटत नाही का? कुठेतरी मॅनेज करण्याचा तुझा प्रश्न कळलाय. प्रवीण दरेकर उत्तर द्या. हे वेगळं आणि मॅनेज तुम्हाला वाटत असेल मला अजिबात वाटत नाही. याच कारण नाबार्डचा पण अहवाल आल्यानंतर त्या अहवालाला पण कॉम्प्लायन्स रिपोर्ट असतो. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्या ठिकाणी गोष्ट खरी की खोटी यासाठी सूचना केल्यानंतर त्या सूचनांचा कॉम्प्लायन्स आमच्याकडून केला गेलेला आहे आणि तोही नाबार्डच्या दरबारी नाबार्डच्या दफ्तरी आमचा कॉम्प्लायन्स रिपोर्ट आहे. मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगावं असं वाटतं, आप एक संधी दिली, आमची बँक येणाऱ्या 31 मार्चला 0% NPA आणणारी या राज्यातील सर्वोत्तम बँक असेल आणि त्यामुळे जी बँक चांगल्या दृष्टीनं चालते त्याला आपले काही आमचे हितशत्रू आहेत, आपले वेस्टेड इंटरेस्ट त्या ठिकाणी सर्व झाले नाहीत की या ठिकाणी 4 लोकांना हाताशी धरायचं, फोटोचित्र मुंबईकरांसमोर उभं करायचं, अशा प्रकारचं दुर्दैवानं या ठिकाणी खेदजनक आहे ही खंत मला व्यक्त करावीशी वाटते. आणि कृष्णा पटलाच्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय, पुन्हा नाहीतर ते विचारतील. त्यांनी सांगितलं अशा प्रकारचा निखारे नावाचा अधिकारी कोण कन्सल्टंट या ठिकाणी घेतलेला आहे, तर माझं असं म्हणणं आहे निखारेनी जो रिपोर्ट केला त्यावेळेला ते कोण असतील असं मला माहित नाही, परंतु आम्ही जेव्हा कन्सल्टंट घेतो त्यावेळेला त्या त्या क्षेत्रातले एक्सपर्ट घेतो, मग नाबार्डचा घेतो, RBIचा घेतो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे निवृत्त अधिकारी घेतो आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या चुका कमीत कमी व्हाव्या किंबहुना चुका होऊ नये अशा प्रकारचा एक व्यापक दृष्टिकोन असतो. परंतु तो व्यापक दृष्टिकोन सोडून बँकेची आर्थिक ढाचा न बघता बँकेची वाढती प्रगती न बघता ज्या किरकोळ काही गोष्टी चुका इतरांनी केल्यात त्या बँकेच्या माथी मारायच्या आणि पुन्हा एकदा बँकेला दोषी धरून जनमानसामध्ये बँकेची प्रतिमा मलिन करायची, आमच्यासारख्या कार्यकर्त्याची प्रतिमा. ठीक आहे प्रवीण दरेकर, तुम्ही तुमची बाजू लावून धरताय पण मुळात प्रश्न हा आहे की एकदा सहकार खात्यानं किंवा नाबार्डनं ताशेरे ओढल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देणं बँकेने अपेक्षितच आहे, पण याचा अर्थ बँकेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही असा होतो का? या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडनं घेणार आहे आणि त्याचबरोबर अशोक गोंदुकुपे यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. कृष्णा शिवाजीराव नेलावडे यांचे चिरंजीव राजा नेलावडे यांची मुख्याधिकारी पदी जी नियुक्ती करण्यात आली होती बेकायदेशीररित्या करण्यात आली होती, त्यांचा मुलगा इंजिनियर असल्याचं सुद्धा समजतं, सेकंड इयरला असतानाही त्यांची नियुक्ती झाली होती, या सगळ्या नियुक्तीमध्ये नेमके काय काय लूपहोल्स होते? एक तर जी जाहिरात जारी करण्यात आली होती ती मुख्याधिकारी पोस्ट आणि क्लास 1 अधिकारीसाठी 10 पोस्ट जारी करण्यात आल्या होत्या, परंतु संपूर्ण मुंबईत एकही अधिकारी किंवा एकही जो उमेदवार आहे त्यांना अर्ज केला नाही असं त्या बँकेचं मत आहे. परंतु राजा नलावडे या एका व्यक्तीनं अर्ज करण्यात आला आणि त्याला ती पोस्ट देण्यात आली, परंतु त्यासाठीची जी शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव याचे कुठलाही जो आहे ते कुठलाही निकष सांभाळण्यात आला नाही. केवळ शिवाजीराव नलावडे तत्कालीन अध्यक्ष होते त्यांचा मुलगा म्हणून घेण्यात आलं, त्यानंतर 1 वर्षात त्याला मुख्याधिकारी बनवण्यात आलं, तिसऱ्या चौथ्या पाचव्या वर्षी त्याला लगेच व्यवस्थापक बनवण्यात आलं, फंड्स विभाग देण्यात आला, कोट्यवधी रुपयांचा विभाग त्याच्याकडे देण्यात आला, त्यावेळी त्यानं केलेला जो गैरव्यवहार आहे तो पाहणं गरजेचं आहे. DRS साईट असू दे किंवा संगणक विभागातली संगणक प्रणाली खरेदी करणं असू दे किंवा राऊटर खरेदी करणं असू दे, कोणतीही जाहिरात द्यायची नाही, कोणतेही जे कायदेशीर मार्ग आहेत त्यांचे ते काय करायचे नाहीत, संपूर्णपणे जे पॅनलवर घेण्यात आलेले जे कंपन्या होत्या त्या सर्व बोगस होत्या असे संपूर्ण. आणि हे सर्व जे आहे ते कुठल्याही प्रकारे आपल्या माझ्या मताने म्हणत नाही आहे, हे संपूर्णपणे या अहवालामध्ये आहे, चौकशी अहवालामध्ये आले आहे. चौकशी अहवालात आपण दरेकरांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात. प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर, एखादा इंजिनियर असलेला मुलगा जो सेकंड इयरला शिकतोय तो बँकेमध्ये नोकरी करतो आणि फंड विभागाचा तो मॅनेजर सुद्धा होतो, इंजिनियर असलेली व्यक्ती ही फायनान्स सांभाळते, हे तुम्हाला थोडंसं आश्चर्यकारक वाटत नाही का? नाही, कसं आहे याच्यावर नाबार्ड RBIने सुद्धा त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि त्या विभागामध्ये प्रमोशनद्वारे त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी कोणत्या विभागाचं त्या ठिकाणी नेतृत्व करू शकतो अशा प्रकारचं बँकेचं धोरण आहे.
आणि त्याच्यामुळे आता जर एखादा चांगला एक्सपर्ट मिळाला, उदाहरणार्थ आम्ही त्या ठिकाणी इन्कम टॅक्स आता कन्सल्टंट आम्ही आयटीचा नेमलेला आहे, कारण जेव्हा आमच्यावर अशा प्रकारचं सूचना नाबार्ड आरबीआयने केल्या, चौकशीमध्ये आल्या, त्यावेळेला संचालक मंडळानं ताबडतोब ठराव करून आम्ही यासाठी त्या ठिकाणी टेक्निकल कन्सल्टंट नेमलाय. ज्या गोष्टी कमकुवत होत्या त्या दुरुस्त करतोय. नलावडेंबद्दल बोला, राजा नलावडे. सुवर्णा मॅडम, राजा नलावडे बरोबर बोलतो, त्याच्याशिवाय पूर्ण चर्चा होऊ शकत नाही, हा विषय नलावडेंशिवाय संपू शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बोलावंच लागेल. कुठल्याही विभागाचा अधिकारी कुठल्याही विभागाला प्रमुख होऊ शकतो. राजा नलावडे यांचं प्रमोशन त्या ठिकाणी बँकेच्या असणाऱ्या धोरणानुसार केलं आणि त्याला तो विभाग दिला. तो कुठला पर्टिक्युलर विभाग आहे असं समजून त्या ठिकाणी दिलेला नाही. अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या झाल्या त्यापैकी कोण कुठल्या तरी विभागाचा हेड होता त्याप्रमाणे या विभागाचा हेड राजा नलावडे हा होता. आणि विभाग आमच्याकडे कोट्यवधीचा विभाग असा कुठलाच विभाग नाही. आमच्याकडे जो कृष्णाने थोडी अर्धवट माहिती घेतली, कोट्यवधीचा विभाग म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे मला कळलं नाही, परंतु आमचं जे फंड सेक्शन असतं त्या फंड सेक्शनची पूर्ण माहिती राजा नलावडे यांना आहे हे मी आजही अधिकारवाणीनं बोलतो. आणि ते कुठल्याही पातळीवर प्रूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी ते त्या चौकशीला किंवा त्या परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. ठीक आहे, आम्ही म्हणत नाही तास म्हणत नाहीये, नाबार्डनं जो अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये या रिक्रुटमेंट बद्दलचे ताशेरे आहेत. त्याचबरोबर अजून एक प्रश्न त्याला जोडून, प्रवीण दरेकर, आपण स्वतः या संचालक मंडळावरती असताना हा सगळा 59 पतसंस्थांचा गैरव्यवहार झाला, यामुळे कुठेतरी आपलं सुद्धा यामध्ये अपयश आहे, आपलं दुर्लक्ष झालं या सगळ्या फंड वाटपामध्ये, त्यांना कर्ज देताना दुर्लक्ष झालं असं तरी आपण मान्य करता का? नाही मॅडम, तसं पाहिलं तर संचालक मंडळाचा थेट या प्रक्रियेमध्ये सहभाग नसतो. संचालक मंडळ हे धोरणात्मक निर्णय घेत असतं आणि त्या त्या विभागाचा प्रमुख हा फंक्शनिंग त्या ठिकाणी करत असतो. आणि मग पॉलिसी बनवत असताना त्या पॉलिसीच्या आधारे जर एखाद्या विभागामध्ये चूक झाली आणि ती आमच्या निदर्शनास आली तर संचालक मंडळामध्ये ते धोरण बदलण्याचं काम आम्ही करत असतो. आणि ज्या वेळेला आम्हाला असं वाटतंय की फंक्शनिंग मध्ये एखादा अधिकारी एखादा विभाग चुकलाय तर आणि ते आमच्या निदर्शनास आलं तर त्या क्षणी मॅडम अत्यंत जबाबदारीनं मी आपल्या माध्यमातून बोलतोय, जेव्हा जेव्हा जी गोष्ट कळले त्या क्षणी संचालक मंडळानं धाडसी निर्णय घेऊन बँकेची धोरणं बदललेत. आणि आज 1 कोटी नफ्यात असणारी गेल्या वर्षी बँक आम्ही 15 ते 20 कोटीच्या नफ्याकडे 31 मार्चला नेतोय. याचा अर्थ संचालक मंडळ अत्यंत बारकाईनं बँकेच्या कामकाजात त्या ठिकाणी लक्ष घालून बँक प्रगती पथाकडे नेण्याचं काम करते. आणि मला अभिमान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये सुवर्णा त्या ठिकाणी 31 मार्चला 0% NPA आणण्याचं काम अत्यंत मेहनतीनं आम्ही सारे संचालक करतोय. याचा खरं म्हणजे गौरव आणि अभिमान. सरकार चळवळी, ठीक आहे, तुम्ही चांगलं काम केलंय असं तुम्ही म्हणताय. प्रवीण दरेकर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अशोक गोंदकुपे आणि राजेंद्र तिवारी या दोघांचेही प्रश्न घेऊन आपण प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया घेणार आहोत. अशोक गोंदकुपे, आपली प्रतिक्रिया. आता दरेकर साहेबांनी जे सांगितलं की मुंबई बँक फार मोठी प्रॉफिटमध्ये येणार आहे 31 मार्च, मग 31 मार्च याच्या अगोदर आता 4-5 वर्ष झाले सभासदांची बँक, गरीब लोकांचे पैसे तिथे आहेत. बँक इतकी 5000 कोटीची बँक असतेवेळी सभासदांना 5 ते 6% डिव्हिडंड का देऊ शकते? आज एखादी पतसंस्था जरी झाली तर ती 15%, 14%, 16% डिव्हिडंड देऊ शकते. आणि मुंबई जिल्हा बँक ही एवढी मोठी असतेवेळी बरोबर ह्या लोकांनी गेली 6 वर्ष 5%, 6% असाच डिव्हिडंड दिलेला आहे. आता दरेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही राजकीय दृष्टीनं त्यांना शत्रू आहोत असं काही नाही साहेब, ते ठीक आहे, तो मुद्दा असू दे. मुद्दा असा आहे गुंतवणुकीचा, जो मुद्दा होता मध्य प्रदेश मध्ये गुंतवणूक करतेवेळी हे संचालक सगळे होते. आता दरेकर साहेब होते नव्हते त्यांनी हे करायचं, पण तुमच्यासोबत असणारे संचालक मध्य प्रदेश मध्ये कर्ज वाटप करतेवेळी होते. आपल्या बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे हे कार्यक्षेत्र फक्त मुंबई जिल्हा पुरतं मर्यादित असते, वेळी तुम्ही मध्य प्रदेशला कर्ज कसं बेकायदेशीर देऊ शकता? ठीक आहे, तुमचे 2 प्रश्न डिव्हिडंड, मध्य प्रदेशातली गुंतवणूक. तिवारी सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांचाही प्रश्न आपण ऐकून घेऊयात आणि मग प्रवीण दरेकर. तिवारी जी बोला. मॅडम, मैं दरेकर साहब जी से एक सवाल करना चाहता हूँ. दरेकर साहब जी कह रहे हैं कि हमने कार्रवाई किया,
इन्होंने 200 अकाउंट खाली कुर्ला ब्रांच का डिक्लेयर किया, 300 अकाउंट घाटकोपर ईस्ट ब्रांच में घड़सी और बोमले साहब ने खोले हैं, क्योंकि वो सिद्धार्थ साहब के खास है, इसके लिए उसकी कार्रवाई नहीं की जाती है। और अपना मुलुंड ईस्ट में कडलक नाम के ऑफिसर थे, जो आज ईओडब्ल्यू में फिरियादी है 59 पर संस्था पे, उन्होंने 100 अकाउंट खोले, करोड़ों रुपए का उसमें ट्रांजेक्शन हुआ, इन्होंने उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की? और ये बता रहे हैं कि हम जेल में जाके आए। शिवाजी राव नलावड़े मध्य प्रदेश को पैसा देने के बाद में शर्मकार घोटाला किए, तो जेल में नहीं गए क्या? प्रवीण दरेकर साहब जेल में नहीं गए क्या? हमारे ऊपर आरोप सिद्ध हुआ है क्या कि हम चोर है? ठीक है, तिवारी जी, आपके सवाल समझ में आए। प्रवीण दरेकर, आपण तीनही प्रश्नांची उत्तर द्या। डिव्हिडंड, मध्य प्रदेशातली गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या खाते खोलणे आणि त्यातल्या एकाला फिर्यादी करणं। खरं म्हणजे मला सांगावं असं वाटतं तिवारी ना, मी पण जेलमध्ये गेलोय, मी लोकांसाठी आंदोलनांसाठी इश्यूवर जेलमध्ये गेलोय, चिटिंग मध्ये जेलवर गेलो नाही, याची कृपया नोंद घ्या। दुसरा, आता एमपी एसआयटीचा जो विषय आहे, त्या संदर्भात मुद्दल रक्कम घेण्याचा अधिकार आम्हाला पूर्णपणे आहे, ज्याला नाबार्ड आरबीआयने त्या ठिकाणी आम्हाला क्लीन चीट दिलेली आहे। या कामी केंद्रातले सन्माननीय मंत्री नितीनजी गडकरी याने गेल्या आठवड्यात शब्दगप्पा कार्यक्रमामध्ये क्लीन चीट जाहीर मध्ये दिले की तो काही घोटाळा नाही, मी मदत केली प्रवीण दरेकरांना मध्य प्रदेशचे पैसे आणण्यासाठी सहकार्य केलंय, आणि त्यामुळे मध्य प्रदेशचे पैसे आणलेत, हा बँकेचा आम्ही प्रॉफिट केलाय, आमची प्रोव्हिजन रिलीज होऊन। नितीन गडकरींचं सर्टिफिकेट हे कसं काय बरं आपण भ्रष्टाचार नाही केलं याचं सर्टिफिकेट असू शकतं? मुद्दा एवढाच आहे, आता जो अशोक गोंदुकूपेंनी उपस्थित केला की आपण कार्यक्षेत्राच्या बाहेर गुंतवणूक केली, हा असा प्रश्न आहे। सुवर्ण कार्यक्षेत्राच्या बाहेर जर पैसे एक्सेस असल्यावर गुंतवणूक करता येते, ते डिपॉझिट त्या ठिकाणी होतं आणि डिपॉझिट कुठल्याही शासनाच्या महामंडळाचे होतं, तशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या महामंडळामध्ये पैसे ठेवता येतात, हा मध्य प्रदेश संदर्भात विषय झाला। दुसरा जो डिव्हिजनचा विषय आहे, या राज्यामध्ये फक्त 3 ते 4 बँका जिल्हा मध्यवर्ती बँका डिव्हिजन देतात, त्यामध्ये या 3 ते 4 बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, भरपूर बँका आहेत डिव्हिडंड देणारे, जिल्हा बँका भरपूर आहेत डिव्हिडंड देणाऱ्या। नाही नाही, सांगा मला 4, 4, 5 जिल्हा मध्यवर्ती बँक। अहो दरेकर साहेब, एक मिनिट, आज मला सांगा, सुवर्ण माझं पूर्ण होऊ द्या, तिन्ही मुद्द्यांचा माझं पूर्ण होऊ द्या। हॅलो, बोला, ऐकतोय आपण। सुवर्ण माझं पूर्ण होऊ द्या, मग त्यांना बोलायचं वाटल्यास। हॅलो, बोला प्रवीण दरेकर, बोला। डिव्हिडंड हा नफ्यावर दिला जातो, बरोबर। आम्हाला साखर कारखान्याची जी थकीत कर्ज होती त्याची प्रोव्हिजन करावी लागली, ती त्या ठिकाणी आम्ही केली। आम्हाला मध्य प्रदेशची प्रोव्हिजन करावी लागली, हे 59 वाल्याने जे पाप केलं 129 कोटीचं कर्ज, त्याची प्रोव्हिजन आम्हाला करावी लागली। नंतर आमचा 200-250 कोटीचा नफा असता आणि मग 60% का आम्ही 20-25% डिव्हिडंड दिला असता, आणि त्यामुळे चोऱ्या केलेली जी लोक ताटमानेने जे आपल्या समोर बोलतायत, त्यांच्या पापाचं फळ आम्ही या ठिकाणी भोगतोय, आणि परत वळते ते ताटमानेने आपल्याकडे आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी करतायत, हा दुसरा डिव्हिडंडचा विषय। आणि गोंदीकुपे साहेब, पुढच्या वर्षी आपण डिव्हिडंड 60% वाढलेला असेल, तुम्हाला अत्यंत साहेब मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो, पण मला एक सांगा की मुंबई जिल्हा बँकेमध्ये तुम्ही आता विद्यमान अध्यक्ष आहात, समजू शकतो आणि ऐका माझं, एक मिनिट मलाही बोला, 2 मिनिटं बोला, माझा तिसरा मुद्द्याचं उत्तर येऊ द्या। विद्यमान साहेब तुम्ही आता अध्यक्ष आहात, बोला, तुम्ही अध्यक्ष आहात, तर जे काही तुम्ही कर्ज वाटप केलेलं आहे हे तुम्ही आणि तुमच्या संचालकांनी वाटप केलेले आहेत, मग चुकीच्या पद्धतीनं भोगस कर्ज वाटप करायची, ती वसुली नाही झाली की पुन्हा ते एनपीएमध्ये आपोआप कर्ज येणार, पुन्हा तिची तरतूद करायची, म्हणजे एमपीचा घोटाळा झाला, सहकारी कारखान्यांना तुम्ही कर्ज अशीच वाटप केले, आता पतसंस्थेना वाटप केले, डिझास्टर साईडमध्ये आपले जवळपास 5-6 कोटी रुपये अडकून राहिले, अशाच पद्धतीनं तुम्ही बोगस कर्ज वाटप करायचं आणि पुन्हा ते वसूल करतेवेळी पुन्हा तिची आमच्याच नफ्यातून तुम्ही प्रोव्हिजन करणार, बँक नफ्यात आहे म्हणून सांगणार, हे कसं तथ्य आहे? प्रवीण दरेकर, अगदी थोडक्यात आपला वेळ संपलेला। सुवर्ण, महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने आहेत, ज्या वेळेला शासन आम्हाला सांगतं की त्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कर्ज द्या, ज्याची डिफॉल्ट गॅरंटी, ऐका जरा, डिफॉल्ट गॅरंटी नाही, जरा माझ्या मुद्दे जाऊ द्या, महत्वाचा विषय, डिफॉल्ट गॅरंटी शासनाने घेतली
ही कर्ज दिलेले आहेत आणि कर्ज वाटणं हा आमचा व्यवसाय आहे सुवर्णा. आता त्यांच्या पतसंस्थेने दिलेलं कर्ज थकलं ना असं त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं. ठीक आहे प्रवीण दरेकर आणि अशोक गोंदुकुपे, माझ्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे, मला माफ करा, पण पुढच्या इतरही बातमीपत्रात आपण याचा पाठपुरावा करणार आहोत. पण मूळ प्रश्न जो वारंवार उपस्थित होतो, आपण ज्या संस्थेचे पालक आहोत त्या संस्थेत जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याची जबाबदारी आपली कशी नाही, या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे. त्याचबरोबर सहकार खात्याच्या आणि नाबार्डच्या चौकशी अहवालात सुद्धा या बँकेच्या कार्यक्षेत्राबद्दल कामकाजाबद्दल ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. या सगळ्याचे बारका आणि याचा पाठपुरावा झी 24 तासवर आपण असाच करत राहणार आहोत. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आपण आभार मानूयात आणि इथेच थांबूयात. पहा फक्त झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.